ज्यांच्याकडून स्पॉन्सर केलं गेलं तर या स्पर्धा ज्यांच्या माध्यमातून खेळले जातात ज्यांच्या प्रमुख आर्थिक पाडबळाखाली खेळले जातात त्या आमच्या एम आर पूर्ण कंपनी त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर एम एम ए सीडबीचे अध्यक्ष संभाजी पट राव पटारी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आपण जर पाहिलं तर प्रीव्ही ऑर्गॅनिक्स हायकल असेल लक्ष्मी असेल त्या ठिकाणी सुदर्शन कंपनी असेल महाड एमआयसीतील अनेक कंपन्यांनी या ठिकाणी या स्पर्धेसाठी आर्थिक पाठबळ देखील दिलं त्यांचं देखील फ्रेंड्स ग्रुपच्या माध्यमातून सहर्ष आभार देखील मानतो त्यांच्या प्रमुख पाठबळाखालीच या एवढ्या मोठ्या स्पर्धेचं आम्ही आयोजन देखील करू शकतो अख्तरजी साहेब यांचं देखील या ठिकाणी आगमन झालं त्यांचं देखील मनापासून सहर्ष स्वागत करतो आगतम स्वागतम सुस्वागतम या ठिकाणी फ्रेंड्स ग्रुपचे सदस्य अतुलजी विनंती असेल आपण अख्तरजी पठाण साहेब यांचं या ठिकाणी स्वागत आणि सत्कार आहे प्रेमाचं प्रतीक या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन त्या ठिकाणी स्वागत केलं जात आहे सामन्याला त्या ठिकाणी सुरुवात देखील केली जाते जय हनुमान तांबड भोवन वर्सेस गौशिया मोल्ला महाड बलाढ्य संघ दोन असतील एका साइडला आपण जर पाहिलं तर जय हनुमान तांबडबोन संघाने नाडपेक जिंकू प्रथम क्षेत्रक्षण करण्याचा निर्णय घेतला त्यानंतर फोलेंदर साईड आमंत्रित केलंय ते गौशिया मोहल्ला महाड संघाला सलामीची जोडी माहिती आतमध्ये आपण पाहतोय एका साइडला पाहिलं तर आजर मापकर असेल तर दुसऱ्या साइड ला प्रथमेश पवार खरोखर आपण जर पाहिलं तर प्रथमेश आयकॉन खेळाडूच्या भूमिकेत आपण या ठिकाणी पाहतोय निश्चित आपण जर पाहिलं तर समोर असणारा खेळू संघ हा एक बलाढ्य संघ आहे ऋषिक कोळी सारखे एक नामवंत खेळाडू त्यामध्ये आपण खेळताना पाहतो ओमकार हरपल सारखे एक नामवंत खेळाडू आपण खेळताना पाहतोय खरोखर हा सामना एका तुल्यबळ सामना असेल खरोखर आपण जर पाहिलं तर फ्रेंड्स ग्रुप महाड आयोजित मार्गदीस षटकांच्या भव्य दिव्य अशा ओरम टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा आपण पाहतो आहे निश्चितच आपण जर पाहिलं तर आमचे प्रेरणास्थान स्वर्गवासी माणिकृजी जगताप साहेब यांच्या स्मृतीला उजाळ देणारी स्पर्धा आपण पाहतो आहे तर आपण जर पाहिलं तर कैलासवासी अमित रवळेकर यांच्या क्रीडा नगरीमध्ये चालू असणारी या स्पर्धा आपण जर पाहिलं तर ग्राउंडच्या चारही बाजूला कटाक्षेत टाकला तर निश्चितच प्रेक्षक मात्र गर्दी करताना पाहायला भेटत आहेत क्रिकेट चांदे क्रीडांगणावरती क्रिकेट म्हटलं की क्रिकेटची पंढरी म्हणून ओळखलं जाणार हे चांदे क्रीडांगण महाडचं ग्राउंड आपण पाहतो आहे येणारं प्रेक्षक आहे महाडचा प्रेक्षक आहे क्रिकेट वेळा प्रेक्षक आहे क्रिकेटला जाणणारा प्रेक्षक आहे आणि निश्चितच आयोजनावरती प्रेम करणार हे प्रेक्षक आपण महाडच्या प्रेक्षकांकडे नेहमीच पाहत असतो चला सामन्याला सुरुवात करायच्या आजच्या दिवसातील तिसरा सामना असेल जे हनुमान तांबडभोन आणि गौशिया मोल्ला महाड खरोखर कर अतिशय चांगला खेळ चांगलं आयोजन चांगलं नियोजन भारदार नियोजनकडे आपण पाहतोय आपण जर पाहिलं तर या स्पर्धेमध्ये तब्बल चोवीस संघाने दे प्रवेश देखील घेतला प्रत्येक संघामध्ये आपण जर पाहिलं तर तीन आयकॉन खेळाडू देखील खेळताना पाहायला भेटतात आयकॉन खेळाडू म्हणजे आपण जर पाहिलं तर ज्यांनी महाराष्ट्रामध्ये संपूर्ण स्वतःच्या नावाचा दबदबा निर्माण केला आहे ते आयकॉन खेळाडू या ठिकाणी आपण खेळताना पाहतोय आपण जर पाहिलं तर आयकॉन म्हणजे निश्चितच आपण जर पाहिलं ते खेळाडू आयकॉन म्हणून का गौरवण्यात येतात त्यांना कुठल्याही प्रकारचा दिवस नसतो कुठल्याही प्रकारची रात नसते सकाळ दुसऱ्या एखाद्या गावात असते संध्याकाळ दुसऱ्या गावात असते परत सकाळ दुसऱ्या गावात असते संध्याकाळ तिसऱ्या गावात असते आणि एखादा आठवड्यातील दिवस हा स्वतःच्या घरी असतो आणि त्यांनी केलेलं क्रिकेटरचं प्रेम त्यांनी केलेलं क्रिकेटसाठी केलेली मेहनत म्हणून त्यांना आज आयकॉन म्हणून गौरवण्यात देखील येतं खरोखर आपण जर पाहिलं आजच्या दिव आपण जर या स्पर्धेसाठी पाहिलं तर मनोज वगैरे त्या ठिकाणी हर्षद मुंडे मी स्वतः अजित अवसरे या ठिकाणी या स्पर्धेसाठी समारोह देखील करतोय आपण जर पाहिलं तर पहिल्या दिवसामध्ये ह्या सामन्या जर हर्षद मुंडेबद्दल बोलायचं म्हटलं तर या ठिकाणी डीआरपीएल साठी समालोचन म्हणून आले सकाळी त्या ठिकाणी डीआरपीएल साठी समालोचन करतात भेटलेल्या वेळेमध्ये त्या ठिकाणी आराम करतात आणि संध्याकाळी लगेच या स्पर्धेसाठी दाखल देखील होतात आम्ही देखील मनोज वगैरे आणि मी स्वतः अजित अवसर देखील त्या ठिकाणी याच प्रकारचा कार्य करत असतो पहिल्या दिवशी या ठिकाणी आपण जर पाहिलं तर पहिल्या सत्रा सुरुवात केली जाते पहिल्या चे दिवसा श्री गणेश केला जातो गणपती बाप्पा मोर्या अरे चेंडू असेल पहिल्या चेंडूवरती खणखणीत दणदणीत षटकार येतोय वाघांची दहाड पोळलाय पहाड षटकार साधावा बॉल आहे प्रेक्षकांना थोडी विनंती असेल आपण नेहमीच आयोजनावरती प्रेम करणारे प्रेक्षक कर, आहे पहिल्या चेंडूवरती मात्र मनसुबे क्लिअर केले चेंडू त्या ठिकाणी डोक्यावरून सरळ फेकून देखील दिला गेला आणि धावांना त्या ठिकाणी के सुरुवात केली गेली आज जर बॅट मधून आलेला पहिला खणखणीत आणि दणदणीत षटकार आपण त्या ठिकाणी पाहतोय आज जर मापकर एक बलाढ्य खेळाडू आहे निश्चित आपण जर पाहिलं तर अनेक वर्षानंतर या ठिकाणी चांदे क्रीडा आपण खेळताना पाहतोय आणि आलेल्या पहिल्या चेंडूवरती खेळलेला प्रहार आपण त्या ठिकाणी पाहतोय तो अर्थ माफ चेंडू असेल राइट ओवर द विकेट पदवीचा मारा दहा ते बारा बरोचा रन बाय आहे हरेश गावन पंचना पार करतोय सुंदर चेंडू आहे चेंडू मात्र गुल्लेचा टप्पा घेतोय उसळतोय चेंडू सरळ ईश्वरच्या हातात जाऊन विसरतोय तोपर्यंत तो निर्धव चेंडूची देखील सांगता केली जाते खरोखर अतिशय चांगला खेळ आपण पाहतोय फ्रेंड्स ग्रुपच्या माध्यमातून केलेलं आयोजन नियोजन आपण त्या ठिकाणी भव्य दिव्य वे स्पर्धा या ठिकाणी आपण पाहतोय खरोखर या स्पर्धेमध्ये निश्चितच आयकॉन खेळाडू हे या स्पर्धेच त्या ठिकाणी मान आणि सन्मान आहे तो आयकॉन खेळाडूंचा असेल खरोखर आपण जर पाहिलं त्या ठिकाणी हरीश गावण अतिशय चांगली गोलंदाजी करतोय पहिल्या चेंडूवरती मारलेला खणखणीत षटकार त्यानंतर दुसरा चेंडू त्या ठिकाणी डॉट असेल सुंदर चेंडू आहे छत्रपतींचा छावा षटकार आलं साधावा तुझा डोंगर आणि षटकरनी सजवला खरोखर सहा धावणी धाव संख्यात भर पडते धावपटकर धावा लागतात त्या बारा हरेश गावण त्या ठिकाणी पाहिलं तर पहिल्या चेंडूवरती मारलेला खणखणी षटकार दुसरा चेंडू आपण त्या ठिकाणी डॉट पदीचा चेंडू होता तर तिसऱ्या चेंडूवरती मारलेला प्रहार आपण त्या ठिकाणी पाहतोय आझर मापकर मात्र पूर्ण लय मध्ये येताना पाहिला भेटतोय या ठिकाणी आपण जर पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये त्याने आग ओकताना पाहिला भेटतोय तर मापकर खरोखर अतिशय चांगली फलंदाजी आपरची पाहतोय हरीश गावण यांच्यासाठी माफ कर यासाठी योगेश नातेकर यांच्याकडून शंभर रुपयाचा पार्थिविक जमा होते पंचान तकला तो, पंचा उमेश या ठिकाणी पंचांकडे कटाक्ष टाकला होता मात्र अनुभवी पंच उमेश जागताप त्या ठिकाणी असतील आपण जर पाहिलं तर या सामन्यासाठी पंचांच्या भूमिकेत जर पाहिलं तर महेश शिंदे स्क्वेअर लेग ज्या भूमिकेत आहेत तर मेन पंच उमेश जगताप त्या ठिकाणी असतील आपण जर पाहिलं तर, तर निश्चितच आयकॉन खेळून बद्दल आपल्याला सांगितलं त्यानंतर हर्षद मुंडेबद्दल आपल्याला सांगितलं गेलं त्यानंतर आम्ही दोन समालोचक त्या ठिकाणी या मनोज वगरे आणि मी स्वतः आपण जर पाहिलं तर पहिल्या दिवसामध्ये या ठिकाणी गुरुवारी या स्पर्धा चालू झाल्या तब्बल साडेपाच ते पावणे सहा या ठिकाणी या स्पर्धेला वाजले आणि लगेचच आम्ही दोघं त्या ठिकाणी शिपला देखील निघून गेलो नंतर दुसऱ्या दिवसामध्ये आम्हाला भेटलेल्या वेळामध्ये आराम केला आणि परत या स्पर्धेचा दाखल झालो आज देखील या स्पर्धेमध्ये आम्ही दाखल होतोय आपण जर पाहिलं तर आज देखील साडेपाच सहा वाजतील उद्या सकाळी परत फशिबला जायचं आहे म्हणून केलेला हा प्रयत्न असेल खरोखर सुंदर चेंडू चेंडू त्या ठिकाणी तो टप्पा घेतोय उसळतोय चेंडू सरळ रक्षक ऋषीच्या हातात निघून जातोय खरोखर अतिशय चांगली गोलंदाजी आपण पाहतोय एका साईडला पहिल्या चेंडूवरती केलेला प्रहार दुसरा चेंडू त्या ठिकाणी डॉट आहे तिसऱ्या चेंडूवरती केलेला प्रहार तर चौथा चेंडू त्या ठिकाणी डॉट असेल शुभम शिंदे कडून हरेश गावणसाठी विकेटसाठी दोनशे रुपयाचा पारितोषिक त्या ठिकाणी जमा झाले पाच बॉल झालेत हरीश गावण सुंदर चेंडू आहे चेंडू मात्र त्या ठिकाणी अंगाचा वेध घेतोय कही पे निशाणा कही पे निगा हे या ठिकाणी आपण जर पाहिलं तर पहिल्या षटकाचा खेळ मात्र समाप्त होतोय सहा चेंडूचा खेळ समाप्त होतोय सहा चेंडूच्या समाप्तीनंतर धावपलकाचा विचार केला तर धावपलकावरती धावा लागते त्या चेंडूचा खेळ संपलाय धावपलकोरती धाव आहेत त्या बारा धावा आहेत खरोखर अतिशय चांगली गोलंदाजी आपण हरेश गावंचे देखील पाहिले खरोखर शेवटचे तीन चेंडू पूर्वार्ध त्या ठिकाणी थोडासा महागडा गेला मात्र उत्तर अर्धावरती अतिशय चांगली पकड त्या ठिकाणी हरेश गावणे देखील केली संघाचं दुसरं स्वतःच्या कोट्यातील पहिलं षटक आता चेंडू असेल लेफ्ट हँड ओव्हर द विकेट पद्धतीचा बहुधा मारा असेल फ्रेंड्स ग्रुप महाड वैजित शुभम शिंदे यांच्याकडून प्रसादनी जर विकेट घेतली तरी दोनशे रुपयाचं पार्थिविक तड जमा झाले चला जास्त वेळ घेऊ नका खरोखर आपण जर पाहिलं तर अतिशय चांगला खेळ आपण पाहतोय एका साईडला आपण जर पाहिलं तर गौशिया मोला फलंदाजी करतोय तर दुसऱ्या साईडला जे हनुमान तांबडबोन संघ हा क्षेत्रक्षण करताना पाहायला भेटेल प्रसाद सुंदर चेंडू आहे चांगल्या चेंडूला मात्र सन्मान दिला गेला स्वतः गोलंदाज गोलंदाच्या ओघामध्ये चेडू आणण्याचा प्रयत्न करतोय प्रयत्न मात्र सफल होतोय एक धाव मात्र रोखू शकत नाही एका धाव्याने धावसंख्येत भर पडते धावसंख्ये तेरा धावा धावपल करते लागत आहेत खरोखर अतिशय चांगला खेळ आपण पाहतोय एका साईडला तांबड भोन संघ हा क्षेत्रक्षणाच्या भूमिकेत आपण पाहतोय तर दुसऱ्या साईडला गौशिया मोल्ला हा संघ मात्र सलामी करताना पाहायला भेटतोय खरोखर आपण जर पाहिलं तर सलामीला आलेला फलंदाज माफ कर त्या ठिकाणी आपण जर पाहिलं पहिल्या चेंडूवरती षटकार त्यानंतर तिसऱ्या चेंडूवरती षटकार मारला खरोखर अतिशय चांगली फलंदाजी आपण आजरची देखील पाहतोय प्रेक्षक देखील गर्दी करताना पाहिला भेटतात ग्राउंडच्या चारी बाजूला कटाक्ष टाकला तर निश्चितच महाडं प्रेक्षक हे गर्दी करताना पाहिला भेटत आहेत पुढचा चेंडू लेफ्ट हँड ओव्हर द विकेट पदरीचा मारा असेल सुंदर चेंडू आहे चेंडू मात्र उंच भिरकवायचा आहे बॅटच्या पट्ट्या चेंडू व्यवस्था कलेक्ट होत नाही आहे आणि निर्धाव चेंडू देखील सांगता केली जाते खरोखर अतिशय चांगली गोलंदाजी आपण पाहतोय पहिल्या चेंडूवरती घेतली गेलेली एक धाव त्यानंतर दुसरा चेंडू डॉट आहे तर आजर मापकरचा देखील चौथा चेंडू हा देखील डॉट असेल खरोखर आपण जर पाहिलं तर दोन षटकार मारून त्या ठिकाणी स्ट्राईक एंडला आपण पाहतोय नंतर जर आपण पाहिलं तर चार चेंडू हे मात्र स्ट्राईक एंडला त्या ठिकाणी चेंडू पाहत राहतोय आझरमापकर तर चेंडू प्रसाद रेप टाइम ओव्हर द विकेट पदीचा आहे सुंदर चेंडू त्या ठिकाणी कुठल्या प्रकारचा फटका म्याच्या नादात त्या ठिकाणी मात्र चांगल्या चेंडूला सन्मान दिला गेला आणि एक धाव काढून मात्र आजर त्या ठिकाणी नॉन स्ट्राईक एंडला लाजून उभा राहतोय आता मात्र स्ट्राईक एंडला येतो येतोय प्रथमेश हा देखील एक अतिशय चांगला खेळाडू आहे आयकॉन खेळाडूच्या भूमिकेमध्ये आपण जर पाहिलं तर हा खेळाडू मोपऱ्याचा आहे म्हणजे आपण जर पाहिलं तर ग्रामीण क्रिकेट मधील हा खेळाडू आहे समोरचे गोलंदाज हे आयकॉन खेळाडू आहेत चांगला खेळ आपण त्यांच्या माध्यमात देखील पाहतोय दुसऱ्या षटकाचा खेळ प्रगती पथावरती असताना आपण जर पाहतो धावपालकती नजर टाकली तर धावपलक्यावरती धाव आहेत त्या चौदा धावा असतील प्रसाद शॉर्ट पिच मध्ये चेंडू आहे चेंडू मात्र त्या ठिकाणी लाँगॉनच्या क्षेत्र मध्ये निघून जातोय चेंडू खाली क्षेत्र ठिकेतोय एक धाव एक भेटते दाव एका धावने धावसंख्येत भर पडते धाव संख्या होते ते पंधरा धावा खरोखर चांगला खेळ आपण पाहतोय दुसऱ्या षटकाचा खेळ चालू असताना पाच षटकांचा सामना पाहणार आहोत निश्चितच पंधरा धावा धाव करते लागत आहेत अतिशय चांगला खेळ आपण पाहतोय एका साइडला आजर माफ कराय दुसऱ्या साईडला प्रथमेश असेल त्या ठिकाणी गोलंदाजी मार करते आपण पाहतोय रिव्हर एंड कडून गोलंदाजी असेल पंधरा ते सोळा पाऊन हजार आहे पंचांना पार करतोय मारा करते तो आजरला सुंदर चेंडू आहे मिस टाइम पटका त्या ठिकाणी आपण जर पाहतो शेचा चेंडू खाली येतोय झेल पकडतोय आणि पहिला मासा गळा लागतोय आजार कर मात्र बाद ढोकाणीचे क्रिकेट साठी देखील शुभम शिंदे यांच्याकडून दोनशे रुपयाचा पारितोषिक जमा होतोय नवीन फलंदाज साहिल मापकर हा देखील एक बलाढ्य खेळाडू आहे साहिल मापकर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मात्र डागआउट मध्ये आराम करताना पाहिला भेटतोय दुसऱ्या षटकाचा खेळ चालू असताना आपण जर पाहिलं तर त्या ठिकाणी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय साहिल मापकर त्या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये येताना पाहिला भेटतोय खरोखर गौशिया मोहल्ला एकेकाळचा एक बलाढ्य संघ फारुख कासार असेल हुसेन असेल पप्पू असेल बरकत असतील त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर एक मोठा संघ असायचा महाड तालुक्यामधील फ्रेंड्स ग्रुप आणि गौशिया मोहल्ला हे दोन बलाढ्य संघ महाडमध्ये आपण निश्चितच अनेक वर्ष खेळताना पाहिले दोन षटकांचा खेळ संपतोय बारा चेनूचा खेळ समाप्त होतोय धावपलकर विचार केला तर धावपलकर आहेत त्या पंधरा धावा निश्चित दोन षटकांचा खेळ संपतोय तिसऱ्या षटकांचा खेळ चालू होण्याआधीच निश्चित एका चांगल्या सुमधुर संगीताकडे जायचा आहे ठोका जय धन्यवाद पटोरे साहेब दोन षटकांचा खेळतोय धाव त्या पंधरा धावा आहेत चांगला खेळ आपण फ्रेंड्स ग्रुप आयोजित विद्युत झोतातील मराठी षटकांच्या ओवरम टेनिस वॉल क्रिकेट स्पर्धा खरोखर आपण जर पाहिलं तर या स्पर्धेचा आजचा तिसरा दिवस आहे तर यापुढचा होणारा सामना असेल सोमजाई माता बिस्गर आणि अब्दुल्ला जे के दोन्ही संघाच्या कर्जाला विनंती असेल आपण नाणेपिकासाठी यायचं आहे लगेचच आपण स्टेजवरती नाणेपिकसाठी यायचं आहे सोमजाई माता बिजगर आणि अब्दुल्ला जे के इलेव्हन दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती असेल आपल्याला या ठिकाणी पुकार केला जातो आहे आपण लगेचच या ठिकाणी स्टेजवरती नाणेपिकासाठी यायचं आहे तर शुभम शिंदे यांच्याकडून आतापर्यंत चारशे रुपयाचा पारितोषिक जमा झाले तर शुभम शिंदे यांच्याकडून हॅट्रिकसाठी पाचशे रुपयाचं पारितोषिक देखील असेल जे हनुमान तांबड भुवन संघासाठी हे पारितोषिक दिले जाते पाचशे रुपयाचं पारितोषिक दोनशे रुपयाचं पारितोषिक दो असेल संघाचं तिसर स्वतःच्या कोट्यातील पहिलं षटक बंटीच्या आता चेंडू असेल लेफ्ट हँड ओव्हर द विकेट पदीचा बहुधा मारा असणार आहे पंचाच्या डाव्या बाजू वा, उजव्या बाजूनी गोलंदाजी करतोय मारा करतोय तो प्रथमेशला एक आयकॉन खेळाडू म्हणून आपण प्रथमेश कडे पाहतोय सुंदर चेंडू चांगला पटका चेंडू मात्र निघून जातो आहे मस्तक पेदस्तक चेंडू जातोय सीमा शा पार षटकार शरदजी मांडेसाहेब यांचं देखील या ठिकाणी आगमन झाले त्यांना देखील विनंती असायला पण मान्यवर कक्षविधून सामन्याचा आनंद घ्यायचा सा। आहे पहिला संघ या स्पर्धेतील बक्षीस पात्र फेरीमध्ये दाखल झालेला संघ हा शरद मांडेंचा आहे सुंदर चेंडू हाय पॉईंटच्या क्षेत्रामध्ये चेंडूला फक्त दिशा दिली गेली चेंडू स्टेज स्टेजवरती आढळतो एक धाव पूर्ण केली जाते दुसरे घेण्याचा प्रयत्न मात्र त्या नकार दिला जातोय एका दाबाने धावसंख्यात भर पडते संख्या होती ती बावीस धावा धाव लागत लागतात अतिशय चांगला खेळ आपण पाहतोय एका साईडला आपण जर पाहिलं तर साहिल मापकर आहे दुसऱ्या साईडला आपण पाहिलं तर प्रथमेश पवार एका षटकरच्या नॉन नॉनस्ट्राईक एंडला आपण खेळताना पाहतोय खरोखर मित्रांनो या ठिकाणी आपण जर पाहिलं तर क्रिकेट हा अनिश्चितेने भरलेला पूर्ण खेळ आहे पुढचा चेंडू बंटी राईट लेफ्टर्न ओव्हर द विकेट पदीचा या ठिकाणी रिव्हर्स अटेंड आणि चेंडू जाऊन विसावतोय तो एस्टेटच्या आपण जर पाहिलं तर च्या गेट समोर त्या ठिकाणी काही क्रिकेट वेड्या प्रेक्षकांनी त्या ठिकाणी गाडी पार्किंग केलेली आहे कुठल्याही प्रकारचा अडथळा निर्माण होणार नाही अशा प्रकारची पार्किंग त्या ठिकाणी करा एक विनंती असेल आयोजकांकडून सुंदर चेंडू आहे पंचांकडे कडाक्ष टाकला जातोय मात्र अनुभवी पंच त्याने उमेश जगताब आहेत आपण जर पाहिलं तर या सामन्यासाठी मेन आपण उमेश जगताप यांना पाहतोय पंच आपण जर पाहिलं तर महेश शिंदे शिंदेसाहेब आहेत सुंदर गोलंदाजी आपण पाहतोय लेफ्ट हँड ओव्हर द विकेट पद्धतीचा मारा असेल मारा करतोय तो साहिलला त्या ठिकाणी मारा करतोय चेंडू सरळ निघून जातोय त्या ठिकाणी पंच दंडित करतात आहेत अवंतर धावेने धावसंख्येत मात्र भर पडते संख्या होती ती चोवीस धावा धावपल करते सुंदर चेंडू चांगला फटका आपण त्या ठिकाणी पाहतोय एक धाव बेटे पंचवीस धावा धावपल करते लागतात पाव शतक धावपल करते लागते प्रेक्षकांना एक विनंती असेल आपण पीडब्ल्यूडीच्या गेटवरती ज्या गाड्या लावल्या त्या कृपया काढा okay, okay. जास्त वेळ घेऊ नका त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा निर्माण होणार नाही याची देखील आपण नोंद घ्यायचे आपण आम्हाला मा, देखील माहिती आहे क्रिकेट वेळे प्रेक्षक आहेत सुंदर चेंडू आहे चांगला पटका टायप पदीचा पटका आपण पाहतोय लॉंगच्या क्षेत्रामध्ये चेंडूवरती क्षेत्रेतोय पहिल्या प्रयत्न चेंडू आडवतोय तोपर्यंत एक धाव मात्र पूर्ण होते सव्वीस धावा धावपल करते लागतात बरा चेंडूचा खेळ संपतोय तीन षटकांचा खेळ संपतोय धलकरचा विचार केला तर धाफलकरती धावा लागतात त्या सव्वीस धावा धफल करते लागतात निश्चितच चौथ्या षटकाला सुरुवात होण्याआधी त्या आपण डीजे कडे जायचंय विकी जैन यांचा देखील संपलाय पहिल्या षटकाचा खेळ संपला होता धावपलकर धाव होते त्या बारा दुसऱ्या षटकाचा खेळ संपला धावपालकर धाव आहेत त्या संघाचं चौथं स्वतःच्या कोट्यातील दुसरं षटक प्रसादच्या आता चेंडू असेल सुंदर चेंडू आहे त्या ठिकाणी चेंडू मात्र उंच भिरवायचा आहे बॅटच्या पट्ट्या चेंडू व्यवस्था कलेक्ट होत नाहीये आणि निर्धाव चेंडूची देखील सांगता केली जाते खरोखर आपण जर पाहिलं तर या स्पर्धेसाठी मॅन ऑफ द सिरीज यासाठी ट्विल्स कंपनीकडून त्या ठिकाणी चारशे नव्याण्णव रुपयाचं कुपन देखील के स्पॉन्सर केलं गेलं प्रणील मोबाईलचे मालक प्रवीण चांदोरकर आणि या स्पर्धेचे स्पर्धा प्रमुख निश्चितच आपण जर पाहिलं तर ट्विल्स कंपनीचं एक ब्रीद वाक्य आहे जस्ट ट्विल्स ट्विल्स जस्ट ट्विल्स ट्विल्स खरोखर आपण जर पाहिलं तर एक ब्रँडेड कंपनी आपण त्या ठिकाणी पाहतोय महाडमध्ये प्रथमच या ठिकाणी आपण जर पाहिलं तर भैवैद्यव असं शोरूम आपण त्यांचं पाहतोय प्रवीण चांदोरकर हे त्याचे ओनर आहेत आणि या स्पर्धेचे स्पर्धा प्रमुख देखील आहेत खरोखर आपण जर पाहिलं तर प्रसाद लेफ्टँड ओव्हर द विकेट पदीचा मारा पंचांच्या उजव्या बाजूने गोलंदाजी करतोय सुंदर चेंडू चेंडू मात्र ढकलला जातोय चेंडू सरळ जाऊन आपटतोय तो मात्र पंचांच्या दोन यात वर जातात सहा दावांची खूप होते डोका अगल एखादा फलंदाज जेव्हा चांगली फलंदाजी करायला सुरुवात करतो तेव्हा लगेच डीजे वाला तेच गाणं लावतो ज्याच्या ज्या गाण्यामुळे एखाद्या खेळाडूच्या मनामध्ये चैतन्य निर्माण होतं आणि तो फलंदाज त्या ठिकाणी अतिशय चांगली फलंदाजी देखील करायला सुरुवात करतो निश्चितच डीजेचं कौतुक त्या ठिकाणी असेल आतापर्यंत आपण जर पाहिलं तर प्रत्येक सामन्यामध्ये जो खेळाडू फलंदाजी करतो त्यानंतर लगेचच डीजे शिवसेना शिवसेना हे गाणं देखील वाजवताना पाहायला भेटतो म्हणजे निश्चितच त्या खेळाडूच्या मनामध्ये चैतन्य निर्माण केलं जातं आणि तोच खेळाडू त्या ठिकाणी मात्र फलंदीच्या माध्यमातून आग ओकताना पाहिला भेटतो धन्यवाद डीजे धर्मात पुढचा चेंडू असेल लेफ्ट हँड ओव्हर द विकेट पदरीचा मारा प्रसाद त्या ठिकाणी गोलंदाजी करतोय पंचांना पार करतो मारा करतोय तो साहिल हा देखील चेंडू उंच बिरकवायचा आहे चेंडू मात्र डाव्या इष्टीकडून उंच इष्टीकडे जाणारा चेंडू आहे साहिल चेंडू समजत नाहीये त्या ठिकाणी निरुधा चेंडूची देखील सांगता केली जाते अतिशय चांगला खेळ आपण पाहतोय खरोखर चालू असणारा सामना जर पाहिला तर जय हनुमान तांबडभुवन आणि गौशिया मोल्ला महाड हे दोन बलाढ्य संघ मात्र एकमेकांसमोर झुंजताना पाहायला भेटत आहेत गवशिया मोल्ला हा बॅटने झुंज देतोय तर जय हनुमान तांबडभुवन संघ हा बॉल झुंज देताना पाहायला भेटतोय चेंडू मात्र त्या ठिकाणी निघून जातोय त्या ठिकाणी क्षेत्रामध्ये ऋषी चेंडू खाली येतोय चेंडू त्या ठिकाणी पंचदंडित करत आहेत स्वेर चेंडू आहे अवांतर दोन धाव भेटतात दोन धावांनी धावसंख्येत भर पडते धावसंख्या होती ती चौतीस धावा धावल करते लागत आहेत चौथ्या षटकाचा खेळ प्रगती पथावरती असताना आपण जर पाहिलं तर रिव्हर एंड कडून गोलंदाजी करतोय प्रसाद त्या ठिकाणी गोलंदाजी करतोय याच प्रसादने दुसरं षटक हाताळलं होतं त्यामध्ये फक्त तीन धावा दिल्या होत्या तोच प्रसाद मात्र चौथ्या षटकामध्ये थोडासा महागड जाताना पाहायला भेटतोय आतापर्यंत प्रसादच्या गोलंदाजीवर त्या ठिकाणी साहिल मापकरच्या बॅट मधून आलेला पहिला षटकार आपण त्या ठिकाणी पाहिला तर पुढचा चेंडू लेफ्टर्न ओव्हर दीचा माराय मारा, मारा कसो प्रथमेश पवारला चेंडू मात्र हवेत जातोय मिस टाइम फटका चेंडू खाली क्षेत्र खेळ आणि फलंदाज क्रमांक दुसरा प्रथमेश पवारची खेळी मात्र या समाप्त होते ठोका डीजे अव्वाब हा मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला भेटतोय आव्हाब मैदानाच्या आतमध्ये येतोय खरोखर टू टू गो चार बॉल असतील चौथ्या षटकातील शेवटचे दोन झेंडू टाकायचे बाकी आहेत प्रसाद त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर अतिशय चांगली गोलंदाजी करतोय या प्रसादने पहिलं षटक दुसरं षटक अतिशय चांगलं हाताळलं होतं तीन धावा दिल्या हो होत्या तोच प्रसाद मात्र संघाचा चौथा स्वतःच्या कोट्यातील दुसरं षटक घेऊन येतोय खरोखर अतिशय चांगली वेदक गोलंदाजी आपण पाहतोय नवीन पलंदाज मैदानाच्या आतमध्ये असेल अव्वाब त्या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये असेल लेफ्ट हँड ओव्हर द विकेट पदीचा मारा करतोय मारा करतोय तो अव्वाबला चेंडू मात्र त्या ठिकाणी क्षेत्रामध्ये क्षेत्र मध्ये निघून जातोय एक धाव बेटे एका धाव्याने धावसंख्येत भडबडते धावसंख्या होते ती पस्तीस धावा धावपल करती लागत आहेत पस्तीस धावा धावफल करते प्रसाद त्या ठिकाणी गोलंदाजी करतोय लेफ्टन ओव्हर द विकेट पदीचा मारा असेल पंचांच्या उजव्या बाजूने गोलंदाजी करतोय मारा करतोय साहिल मापरला चेंडू मात्र निघून जातोय पंचांच्या दोन्ही यातवर जातात आकाशाकडे जात आहेत चेंडू जातोय निघून आहेत सहा धावा सहा धावाने मात्र धावसंख्येत भर पडते धावसंख्या होते ती एक्केचाळीस धावा धावपल करते लागत आहेत चौथ्या षटकाचा खेळ बहुत संपतोय चोवीस चेंडूचा खेळ मात्र समाप्त होतोय चोवीस चेंडूच्या समाप्तीनंतर धावपलकाचा विचार केला तर के एक्केचाळीस धावा धावपल करते लागत आहेत आपण जर पाहिलं तर फ्रेंड्स ग्रुपच्या माध्यमातून आयोजन करण्यात आलेली ही स्पर्धा आमचे प्रेरणास्थान त्या ठिकाणी स्वर्गवासी माणिकरावजी जगताप साहेब यांच्या स्मृतीला उजेड देणारी स्पर्धा पाहतोय तर कैलासवासी अमित रवळेकर यांच्या क्रीडा नगरीमध्ये चालू असणाऱ्या स्पर्धा आपण जर पाहिलं तर या स्पर्धेमध्ये तब्बल चोवीस संघटने प्रवेश देखील घेतला आपण जर पाहिलं तर निश्चितच पहिल्या दिवसामध्ये त्या ठिकाणी बैरी जोगेश्वरी शरद मांडेचा संघ त्या ठिकाणी बक्षिस पात्र फेरीमध्ये दाखल झाला कालच्या दिवसामध्ये आपण जर पाहिलं तर विश्वजित ठाकूरचा संघ त्या ठिकाणी आपण बक्षिसपात्र फेरीमध्ये पाहतोय तर आजच्या दिवसामध्ये आठ संघांमध्ये एक संघ हा बक्षिसपात्र फेरीमध्ये दाखल होणारा तिसरा संघ असेल खरोखर अमोलजी गांधी यांच्याकडून जो ओमकार हरपाली झेल पकडला त्यासाठी ओमकार हरपाल यांच्यासाठी तीनशे रुपयाचा पारितोषिक असेल अमोल गांधी गांधी टॉकीजचे मालक खरोखर आपण जर पाहिलं तर या ठिकाणी अतिशय चांगला खेळ आपण पाहतोय चार षटकांचा खेळ संपतोय पाचव्या षटकांना त्या ठिकाणी सुरुवात देखील केली जाते संघचं पाचवं स्वतःच्या कोट्यातील पहिलं षटक अभि आता चेंडू असेल खरोखर आपण जर पाहिलं तर उंच पुरा असा गोलंदाज आहे तीस मधून त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर गोलंदाज देखील करतोय पाचवं षटक असेल या पाचवं षटक म्हटलं की निश्चितच हाणामारीचा षटक स्लॉक षटक म्हणून त्या षटकाकडे पाहिलं जातं ते षटक ओम अभि खातू चेंडू आहे सुंदर चेंडू त्या ठिकाणी मात्र चेंडू बॅटची खेळ घेतोय थडमेच्या क्षेत्रामध्ये निघून जातोय क्षेत्रक्षक चेंडू खाली येतो तो एक धाव मात्र पूर्ण होते एका धावने धावसंख्या भर पडते धावसंख्य होते बेचाळीस धावा दफल करते लागत आहेत अतिशय चांगला खेळ आपण आपण निश्चितच जर तब्बल एक लाख पन्नास हजार करण्याचा प्रयत्न या ठिकाणी फ्रेंड्स ग्रुपच्या माध्यमातून केला जातोय आणि प्रयत्न देखील सफल होताना पाहायला भेटतोय महाराष्ट्रातील मातब्बर खेळाडू या ठिकाणी चांदे क्रीडांगण म्हणजे क्रिकेटच्या पंढरीवरती आपण खेळताना पाहिले विश्वजित ठाकूर विजय पावले त्या ठिकाणी एजाज खुरेसी पुढचा चेंडू सुंदर चेंडू आहे चेंडू मात्र त्या ठिकाणी एसटी रक्षक बीट करतोय ऋषी त्या ठिकाणी बीट होतोय एक धाव भेटे एका पडते धावसंख्य धावसंख्या होते ती बाईश स्वरूपाची बाईश स्वरूपाची एक धाव भेटते त्रेचाळीस धावा धाव करते लागतात खरोखर आपण जर पाहता तर अजित मोहिते त्या ठिकाणी खेळताना पाहायला भेटतोय ओंकार म्हणजे पप्पू रामगुडे या ठिकाणी आपण खेळताना पाहायला भेटला खरोखर अतिशय चांगले खेळाडू या ठिकाणी आपण जर पाहिलं तर तुषार रणदिवे देखील खेळताना पाहिला भेटतोय आज आपण पाहिलं तर ओमकार हरपाल या ठिकाणी खेळताना पाहिला भेटतोय त्या ठिकाणी अभि खातूर त्या ठिकाणी खेळताना पाहायला भेटतोय खरोखर अतिशय चांगला प्रयत्न फ्रेंड्स ग्रुपच्या माध्यमातून या ठिकाणी करण्यात आला सुंदर चेंडू अभि खातूर त्या ठिकाणी गोलंदाजी करतोय चेंडू मात्र तो टप्पा घेतोय चेंडू उसळत नाही चेंडू मात्र त्या ठिकाणी खाली बसतोय फलंदाजीला चेंडू समजत नाहीये आहे वाप त्या ठिकाणी मात्र चेंडूकडे पाहत राहतोय आणि निर्धाव चेंडूची देखील सांगता केली जाते खरोखर अतिशय चांगला खेळ आपण पाहतोय सोमजाई माता बिजगर आणि अब्दुल्ला झेके इलेव्हन दोन्ही संघाच्या करंदार विनंती असेल आपण नाणेपेसाठी लगेच यायचं आहे आपल्याला या ठिकाणी शेवटचा पुकार असेल सुंदर चेंडू आहे खरोखर आपण जर पाहिलं तर चेंडू उज्वेशीच्या बाहेर पंच उमेश जगताप तडगी चेंडू घोष स्वेर घोषित करतात अवंतर धावणी धावसंख्येत भर पडते धावसंख्या होती ती चौवेचाळीस धावा धापल करते लागतात खरोखर अतिशय चांगला खेळ आपण पाहतोय अभि खातूर त्या ठिकाणी अतिरिक्त चेंडू मात्र टाकताना पाहायला भेटतोय खरोखरच चांगली गोलंदाजी आपण आबी खातूची त्या ठिकाणी पाहतोय राईट टाम ओव्हर द विकेट मारा माराय तीस यारडा मधून गोलंदाजी करतोय बाजूने गोलंदाजी करतोय मारा करतोय तो अवला सुंदर चेंडू आहे त्या ठिकाणी मात्र एसटीवरती फेक केली जाते तोपर्यंत चोरट्या स्वरूपाची धाव देखील घेतली जाते चेंडू उजव्या एसटीच्या बाहेर पंच चेंडू उमेश जगताप चेंडू स्वयर घोषित करतात आहेत दोन धाव भेटतात दोन धावने धावसंख्येत भर पडते धावसंख्या होते ती सेहेचाळीस धावा धाव लागतात सोमजाई माता बिस्कर संघ या ठिकाणी आलेला आहे कर्णधार आलाय कर्णधार यायचाय अब्दुल इलेव्हन अब्दुल झेके इलेव्हन कर्णधार या ठिकाणी अब्दुल झेके इलेव्हन तुडील हा संघ सुंदर चेंडू पॉईंटच्या क्षेत्रामध्ये चेंडूला दिशा दिली गेली त्या ठिकाणी एक धाव पूर्ण केली जाते दुसरी धावाचा प्रयत्न देखील केला जातो आहे धावा त्या ठिकाणी पूर्ण केल्या तिसरी धाव घेण्याचा देखील प्रयत्न असेल मात्र त्याला नकार दिला जातोय फास्ट धाव आहे त्या ठिकाणी दोन धाव भेटत आहेत दोन धावांनी धावसंख्येत भर पडते धावसंख्या होती ती अठ्ठेचाळीस धबा धापर्ती लागत आहेत पाचव्या षटकाचा खेळ प्रगती पथावरती असताना आपण जर पाहिलं तर खरोखर अतिशय चांगली गोलंदाजी आपण खातूची पाहतोय टुटुगो चार चेंडू टाकून झालेत दोन चेंडू टाकायचे असतील पहिल्या सतत शेवटचे दोन चेंडू अभि खातू रायटाम ओव्हर द विकेट पदीचा मारा करतोय पंचांना पार करतोय मारा करतोय तो साहिल मापकरला चेंडू हवेत जातोय चेंडू खाली शेतरक्षक येतोय चेंडू आढळतो एक धाव दोन धाव मात्र पूर्ण होत आहेत एक चेंडू आहे एक चेंडू कमर अतिशय मोठ्या स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतोय प्रेक्षकांना विनंती असेल आपण कृपया मैदानाच्या आतमध्ये जाऊ नका काय चेक करायचं नो असेल या ठिकाणी आपण जर पाहिलं तर शिवकृपा ट्रान्सपोर्टचे मालक आणि आमचे मार्गदर्शक पपूदत्ता माळी यांचं देखील या ठिकाणी आगमन झाले एकूण तीन धावा दिल्या जातात एक्कावन्न धावा धाव करती लागत आहेत वाहतूकीच कुठल्याही प्रकारचा अडथळा निर्माण करू नका सुंदर चेंडू आहे लव फुलटामध्ये चेंडू आहे चेंडू मात्र ऑफच्या क्षेत्रामध्ये येतो आहे चेंडू खाली क्षेत्रक्षेतो शेक्ट पहिला प्रयत्न चेंडू मात्र सापडत नाही आहे तोपर्यंत चोरट्या स्वरूपाच्या दोन धावा त्या ठिकाणी घेतल्या जात आहेत दोन धावांनी धावसंख्येत भर बर पडते धावसंख्या होती त्रेपन्न धावा धावपती लागत आहेत पाचव्या षटकाचा खेळ प्रगती पथावरती असताना आपण जर पाहिलं तर खरोखर धाव धावा लागतात त्या त्रेपन्न धावा असतील प्रेक्षकांना विनंती असेल आपण अडथळा निर्माण करू नका वाहतुकीस कुठल्या प्रकारचा अडथळा निर्माण होणार नाही याची देखील आपण नोंद घ्यायची माडत प्रेक्षक क्रिकेट वेड़ प्रेक्षक आहे अभी खातू रायटाम ओवर द विकेट पद्धतीचा मारा करतो आहे मारा करतो तो साहिल माफ करला सुंदर चेंडू चांगला फटका त्या ठिकाणी लॉन्गच्या क्षेत्रामध्ये चेंडू खाली क्षेत्र चेक तो म्हणजे एक धाव पूर्ण केली जाते दुसरी धाव देखील त्या ठिकाणी चोरट्या स्वरूपाचे पूर्ण केली जाते सुंदर फेक होती मात्र दोन धावं मात्र भेटत आहेत दोन धावने धावसंख्येत भर पडते संख्य होती ते पंचावन्न धाव धावपट करते लागत आहेत तर छप्पन्न धावांची गरज असेल आपण जर पहिल्याचा पहिला सतराचा खेळ संपतो आहे तीस चेंडूचा खेळ मात्र समाप्त होतोय तीस चेंडूच्या समाप्तीनंतर धावपलकाचा विचार केला तर धावपलकर धाव आहेत धाव आहेत जय हनुमान तांबड बोन या संघासमोर निश्चितच दुसऱ्या सत्रात सुरुवात करण्याआधी मी अडकणी सर्वप्रथम फ्रेंड्स ग्रुप परिवाराचे मनपूर्वक धन्यवाद या ग्राउंडच्या परिसरामध्ये जे जे सज्जन उपस्थित आहेत त्या साऱ्यांच्या पावन पवित्र चरणी कोटी कोटी नमस्कार आपणाला एक निमंत्रण देण्यासाठी मी या ठिकाणी आहे उद्या दिनांक तीस चार दोन हजार तेवीस रोजी वर्तमान समयाच्या सद्गुरू सुदीक्षा माताजी यांच्या पावन उपस्थितीमध्ये वेलनेस मेडिकलच्या बाजूला परिवार शोरूमच्या समोर संध्याकाळी साडेसहा ते नऊ या वेळात आध्यात्मिक सत्संगाचा कार्यक्रम आयोजित केला के आहे या मानवाचं होईल भलं जर एकोपाईनं राहता आलं वैरद्वेषाच्या तोडून भिंती प्रेमाचे फुल बांधवा आम्ही या जसं साईबाबांचं एक वाक्य आहे सबका मालिक देख लेकिन तू पै पहिले वस्को देख ज्यांना ज्यांना असं वाटतं की माझ्या जीवनामध्ये तो सबका मालिक यावा त्यांनी उद्याच्या कार्यक्रमाला आपली उपस्थिती लावावी धन्यवाद खरोखर अतिशय चांगला वेलनेस त्या ठिकाणी सेंटर असेल एक विनंती असेल जे खेळाडू कक्ष आहे त्यामध्ये कृपया प्रेक्षकांनी बसू नका तो कक्ष खेळाडूंसाठी राखीव कक्षा असेल कुठल्याही प्रेक्षकाला जर उठवलं गेलं तर कृपया राग देखील मानू नका वाईट देखील वाटून घेऊ नका निश्चित पहिल्या सत्राचा खेळ संपतोय दुसऱ्या सत्राच्या सुरुवातीला निश्चितच हर्षजी मुंडे यांना विनंती असेल आपण पुढच्या सत्राचं समालोचन करायचं आहे निश्चित आपण जर पाहिलं तर या स्पर्धा संपल्यानंतर तेरा, तेरा, तेरा जा जा बारा तेरा आणि चौदा तारखेला सुनील कोरपे उर्फ शेठ कोरपे यांच्या स्पर्धा तारखेने असतील तब्बल एक लाख रुपयाच्या स्पर्धा असतील बारा तेरा आणि चौदा तारखेला या चांद्या क्रीडांगणावरती परत क्रिकेटचा महोत्सव आपल्याला पाहिजे आहे जय हनुमान तांबडभुवन विरुद्ध गौशिया मोहल्ला यांच्यामध्ये चालू सामना हा सुरू आहे गौशिया मोहल्ला यांनी प्रथम फलंदाजी करून पंचावन्न धावा केल्या त्यांना उत्तरार देण्यासाठी तांबडभुवन हनुमान तांबड भुवन या संघाला विजयासाठी छप्पन धावा करायचे फलंदाज तांबड भुवन संघाचे मैदानात उतरलेले आहेत परमसे बाजूने गोलंदाजी करण्यासाठी गौशिया मोहला या संघाचा आपल्या या ठिकाणी निमंत्रितांच्या कक्षेमध्ये संकेत माळी या ठिकाणी हजर आहेत मी सुदेश कलमकर अध्यक्ष फ्रेंड ग्रुप यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा सत्कार करायचा आहे संकेत माळी यांचा सत्कार करतायत फ्रेंड ग्रुपचे अध्यक्ष सुदेश कळमकर यांना मी विनंती करतो की त्यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करायचा आहे दरम्यान पहिला चेंडू हा चेंडू सुंदर चेंडू कवरच्या दिशेने खेळून काढलेला आहे एकही धाव नाही अतिशय सुंदर फटका हा मिडॉपच्या दिशेने खेळून काढलेला ओंकार हरपाल्याने सरळ मिडॉपच्या दिशेने खेळून काढला धाव संकेत मात्र बदल नाही जय हनुमान तांबडभोवन या संघाला विजयासाठी छप्पन्न धावा करावायच्या पाहूया पुन्हा एकदा हॅलो तर इथे विशेष सन्मान केला जातोय सन्मानिय संकेजी बाळी साहेब यांचा फ्रेंड्स ग्रुपच्या माध्यमातून या क्रीडा स्पर्धेला दाखल झाल्याबद्दल विशेष स्वागत आणि सन्मान केला जातोय आणि हा वाईट चेंडू घोषित केलेला आहे हा चेंडू टाकतो तो परत फ्रेंडच्या आपटबार पद्धत चेंडू चेंडू जातो येतो रक्षकाच्या हातात हा वाईट चेंडू घोषित केलेला आहे धाव संख्या एक झालेली आहे जवळजवळ वीस यार्डच्या सर्कल पासून हा गोलंदाजी करण्यासाठी मोहत्ता सिंग गोलंदाजी करतोय तो परज बाजूने मोहत्ता सिंग परज बाजूने साधारण पाच फूट सहा इंच उंचीचा हा गोलंदाज मध्यम बांधा असलेला पुन्हा एक दहा चेंडू आपटबार चेंडू मारलेला प्रयत्न केलेला आहे पॉईंटच्या दिशेने घेऊन काढलेला आहे एक धाव धावून काढलेली आहे हा चेंडू जातोय तो सरळ पॉईंट बाउंड्रीच्या बाहेर आणि यावर चार धावा अतिशय एकदा मोहत्ता सिंग बारा ते पंधरा पेक्षा जास्त पावलांतराना पुन्हा एकदा हा चेंडू हा फुलटोस्पद्धा चेंडू मिड विकेटच्या दिशेने आणि त्यावर एक धाव धावून काढलेली आहे दुसरी धाव धावण्याचा प्रयत्न करतायत परंतु एकाच धाव्यावर समाधान मानावं लागतंय एकेरी मुळे धावसंख्येत मात्र बदल धावसंख्या पोहोचते ती सहावर जय हनुमान तांबडभोवन या संघाला छप्पन धावा करायचं आव्हान घेऊन उतरलेला हा तांबडवोनचा संघ सिंग पुन्हा एकदा परच्या बाजूने जय हनुमान विरुद्ध गौशिया मोहल्ला जय हनुमान तांबड भुवन संघ विरुद्ध गौशिया मोहल्ला यांच्यामध्ये चालू असलेला हा सामना परज बाजूने हाताने विकेट करतोय हा चेंडू सुंदर फटका आणि यावर सहा धावा अतिशय सुंदर फटका शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू बॅट्समन बॅकफुट वर जाऊन सरळ कव्हरच्या डोक्यावरून चेंडू भिरकावला पॉईंटच्या दिशेने आणि यावर सहा धावा <coughs> दरम्यान पुन्हा एकदा हा चेंडू सुंदर चेंडू कट केलेला आहे चेंडू जातोय तो, तो थर्डमॅनच्या दिशेने आणि यावर चार धावा अतिशय सुंदर टेक्निकली दृष्ट्या लेटकट पद्धतीचा फटका चेंडू जातोय तो, तो थर्डमॅनच्या दिशेने आणि त्यावर चार धावा चार धावांमुळे धावसंख्येत संकेत माता बिजगर यांच्यामध्ये आणि टॉस करतील सन्माननीय मनोहरजी शिंदे यांना विनंती आहे की आपण आपल्या या पुढच्या सामन्याचा टॉस करायचा आहे तुडील आणि बिजगर यांच्या मधला हा सामना होणार आहे शिंदे साहेब यांच्या शुभ हस्ते या पुढच्या सामन्याचा टॉस केला जातोय दोन्ही संघांना शुभेच्छा असतील जरूर फ्रेंड्स ग्रुपची ही स्पर्धा आज मात्र तिसऱ्या फेरीत येऊन पोहोचलेली आहे टॉस तुडीलने जिंकलेला आहे फक्त निर्णय कळवा बॅटिंग तर फिल्डिंग साठी व्हा लगेच हा सामना चालू झाल्यानंतर थँक्यू थँक्यू सो मच मनोज सर मैदानाच्या आतमध्ये चांगल्या पद्धतीचा खेळ रंगलेला पाहतो आपण एका बाजूला प्रशांत मोकल आपल्याला पाहायला मिळतील रायगड भूषण पुरस्कार ज्यांच्या नावावरती आणा आणि बरेचशे क्रिकेट विश्वाचे कारनामे ज्यांनी आपल्या नावावरती केले ते प्रशांत मोखल नॉन स्ट्राईक एंडला पण त्याच्या साथीला डावकुरा फलंदाज एक महत्वाचा खेळाडू त्याचं नाव आहे अमोल हरपाल रायगडाचा रिषभ पंत म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जात ना त्या खेळाडूच नाव आहे अमोल हरपाल हर हॅलो सॉरी ओमकार हरपाल आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल रायगडचा रिषभ पंत म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जात तो आपण पाहतोय ओंकार हरपाल मैदानाच्या आतमध्ये आग ओकणारी खेळी करताना पाहायला मिळेल ज्यावेळेला छप्पन्न धाबांचा पाठलाग करायचा आणि या छप्पन्न धाबांचा पाठलाग करत असताना चांगल्या थटणीची खेळी हे दोन महत्वाचे गडी जे मैदानाच्या आतमध्ये आलेत षटकातील पुढचा बॉल असेल अव्वाद या गोलंदाजाचा आपण पाहिलं तर बरीचशी उसळी घेणार हा चेंडू राहिला ज्या वेळेला टप्पा पडला ना त्यावेळेला विशेष सन्मान गेला जातोय फ्रेंड्स ग्रुपच्या आयोजित ही क्रीडा स्पर्धा आणि सामाजिक वणीकरण खात्यामध्ये कार्यरत असणारे महेंद्रजी देवरे साहेब या ठिकाणी दाखल झालेले आहेत त्यांचा फ्रेंड्स ग्रुपच्या माध्यमातून विशेष सन्मान केला जातोय धनंजित तलाठी साहेब आमच्या फ्रेंड्स ग्रुपचे सदस्य महेंद्रजी देवरे नक्कीच सामाजिक वनीकरण खात्यात जरूर आहेत आणि या मैदानाच्या शेजारी सध्या ते वास्तवात आहेत नक्कीच नक्कीच त्यांचा सन्मान आणि स्वागत केला जातोय धन्यवाद साहेब आपण आलात आणि या क्रीडा स्पर्धेला भेट दिल्याबद्दल योगीजी नागटे साहेब यांच्या वतीनं शंभर रुपयाचं कॅश प्राईज ओमकार हरपाल या खेळाडूला काय त्याची बॅटिंग आणि काय त्याची खेळ या खेळ पट्टीवरती आपल्याला बघायला मिळते महाडकरांना मंत्रमुग्ध करणारा खेळ त्याचा मैदानाच्या आतमध्ये चालू आहे पुढचा बॉल फुलटोस आणि काय फिल्डिंग पाहायला मिळते अप्रतिम क्षेत्रक्षण राहिलेत एकदा टाळ्यांचा गजर होणं गरजेचं आहे ज्या वेळेला या खेळाडूने पाच धाबा आपल्या संघासाठी वाचवल्या गेल्या चांगल्या पद्धतीची फिल्डिंग बघायला मिळाली आणि ज्यावेळेला रायगडाचा अभिमान स्ट्रायगिनला आपल्याला पाहायला मिळेल रायगड भूषण एक महत्वाचा खेळाडू ज्यावेळेला पेन तालुक्यातील कळवा या गावाला बिलॉंग करणारा सुशांत आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायगिंडला पाहायला मिळेल सुशांत मोकल दीपक शिंदे वैभव देसाई यांच्याकडून आपण पाहिलं तर सुशांत मोकल यांच्यासाठी पाचशे रुपयाचा कॅश प्राईज इथे देण्यात येणारा पुढचा बॉल फटका जोरकस आहे आणि त्याच वेळेला काय तो टायमिंग काय तो फटका सर्व कस ओके मध्ये षटकार फटके आपल्याला सातत्यानं पाहायला मिळतात असा महत्वाचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये सुशांत मोकल आपल्याला पाहायला मिळतील तर, तर सिक्स ना त्यांच्या बाटमधून तर पाचशे रुपयाचा कॅश प्राईज आहे शुभम शिंदे यांच्या वतीनं काय खेळी चालू आहे सुशांत मोकल या खेळाडूची मी म्हटलं होतं ना रायगडाचा अभिमान म्हणून का संबोधलं गेलं तर अशा थाटणीची त्यांची बॅटिंग होते सन्मानजनक फटका सन क्रिकेट ज्या वेळेला खऱ्या अर्थानं गरम तर जरूर होत आहे पण मैदानावरती सामना गरम आहे पण ते मात्र मैदानाच्या आत आतमध्ये डोक्यावरती जणू काही बर्फ ठेवून या खेळपट्टीवरती खेळतात की काय बाटमधून षटकार आला षटकार आल्यानंतर लगेच सिंगल घेतली कशासाठी घेतली तर स्ट्राईक पुन्हा नव्यानं आपल्या हातामध्ये पकडण्यासाठी बारा चेणूचा खेळ संपला दोन षटकाची सांगता झाल्यानंतर तीस धाबा स्कोरकट वरती लागतात छप्पन्न धाबांचा मैदानाच्या आतमध्ये पाटलाग चालू आहे त्यावेळेला पंधरा पूर्णांक शून्य शून्यच्या सरासरीनं मैदानाच्या आतमध्ये खेळ होती प्रेक्षकांना एकच कळकळीची विनंती असेल जो समोरचा रस्ता आहे ना तो आपण कसा खाली करता येईल त्याचा विचार करा जी तुम्ही गाडी पार्क करणार ती अशा जागी करा की येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांना कोणताही तुमच्या गाडीचा त्रास होणार नाही अशा जागी तुमची गाडी पार्क करा ही कळकळीची विनंती आहे आपण नम्र विनंती आहे प्रेक्षकांना नम्र विनंती आहे की आपापल्या वाईन बाईक्स ज्या गाड्या आहेत एका साईडला लावून घ्या ट्राफिकला अडथळा होतोय प्रेक्षकांना विनंती आहे आपापल्या बाई अप एका साईडला लावून घ्या म्हणजे ट्रॅफिकला अडथळा होणार नाही आपण वळण घेतोय तिसऱ्या षटकासाठी जिथे गोलंदाजी मार्ग वरती आपल्याला पाहायला मिळतील मोहम्मद मोहम्मद या गोलंदाजावरती विश्वास दाखवलाय षटक क्रमांक आपण जर पाहिलं ना तर त्याला पाचारण केलंय तीन साठी आणि कशा पद्धतीची मोहम्मद गोलंदाजी करेल हे सुद्धा आपण जरूर पाहणार आहोत समोर आपल्याला पाहायला मिळतील सुशांत मोकल महत्वाचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये जो चांगल्या थाटणीची बॅटिंग करतोय त्याच वेळेला दोन षटकार आणि एक चौकाराच्या साह्यानं खेळपट्टीवरती उभा पाहायला मिळेल ज्या वेळेला जास्तीत जास्त उसळी घेणारा चेंडू आणि त्याच वेळेला ऑपस्टिकच्या बराचसा बॉल राहिला पंचांचा येईल वाईट बॉलचा सातत्यानं धावा वाढला जातात टीमची धावसंख्या एकतीस धावा पण जो वाईट बॉल आहे ना तो तुमच्या टीम साठी सातत्यानं वाईटच ठरतो आणि तोच वाईट बॉल इथे अतळला जातोय पहिला चेंडू टाकत असताना गोलंदाज मोहम्मद याच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीची गोलंदाजी पण त्याला करावी लागेल हाफ ट्रॅकर बॉल अडवा बाटणं दिशा देण्याचं काम केलं पण बॅकवर्ड स्कोअर लेगला क्षेत्ररक्षक उभा आहे त्यानं टीपलाय झाल संपलाय सुशांत मोकल या खेळाडूचा खेळ पहिला धक्का बाटिंग करत असताना टीमला अजूनही पंचवीस हवेची गरज आहे या खेळपट्टीवर चेंडूचा विचार केला तर तिसरा षटक मार्ग असता तिसऱ्या षटकातील पहिला बॉल वाईट जरूर आला होता पण पुन्हा मी कंबाक करू शकतो हे दाखवून दिलं त्या गोलंदाजा नाव आहे मोहम्मद काय गोलंदाजी पाहायला माहितीये पहिल्याच बॉलवरती एक मोठी सफलता ज्या वेळेला आपण म्हणतो ना की बडी मछली जाल में फासली। एक मोठा मासा इथे गळाला लावला गोलंदाजी करत असताना मोहम्मद हा दुसरा बॉल कोलवटप्पाचा बॉलला ज्या वेळेला अलांग द कार्पेट बॉल लाँग ऑफच्या दिशेला जाईल एक चांगल्या पद्धतीची फील्ड होताना पाहायला माहिती आहे चांगली फेक होईल तदूवर मात्र एक धाव ही सुखरूपरित्य पूर्ण केलेली आपल्याला जरूर बघायला मिळेल समीर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय तबल तिसऱ्या क्रमांकासाठी खेळपट्टीवरती उतरलेले आपल्याला जरूर बघायला मिळतील समीरची कशा पद्धतीची खेळी असेल त्याच वेळेला मोहम्मद आपला लय मध्ये आला आणि त्याच वेळेला दोन चेंडू त्यांना टाकत असताना एक वाईट बॉल आल्यानंतर सुद्धा एक चांगल्या पद्धतीचा कम बॅग मैदानावरती राहिलं एक मोठी सफलता प्राप्त केली आणि त्यानंतर एक सिंगल आता येणार हा तिसरा बॉल असेल चला स्पीडअप घ्या विनंती असेल कोणताही वेळ आपण दौडवू नका आपल्याला वाचवायचं अजून बरेचसे सामने ह्या खेळपट्टीवरती खेळायचे आहेत पुढचा बॉल हा ट्रॅकर बॉल ज्या वेळेला दिशा देण्याचं काम केलं बॉल शॉर्ट फाईन लेगला रायगडाच्या रिषभ पंच च्या मधून एक आसमानी टोला षटकार बाग टू बागच्या तीन सिक्स साठी पाचशे रुपयाचं कॅश प्राईज आहे शुभम शिंदे यांच्या वतीनं पहिला आला तीन येतील का अडबा बाटनाप ट्रॅकल बोल होता ज्या खेळायचं होतं स्कलेक्कच्या भरून पण बॉल आपण पाहतोय फक्त आणि फक्त एकच समाधान हा दोन्हीही फलंदाजांना लागेल संघाच्या धावगतीचा विचार केला तर या एक धाबीच्या सह्याने पुढे सरकल्यानंतर पोहोच तब्बल एकोणचाळीस या आकडावरती छप्पन्नचा पाठलाग करत असताना एकोणचाळीस पर्यंत तिसऱ्या षटकामध्ये इथे आपण पाहिलं तर चांगल्या पद्धतीची खेळी चालू आहे खऱ्या अर्थानं बॅटिंग करत असताना जणू काही ज्या वेळेला आपण म्हणतो ना एखादा फॅमिकॉल चिपकून राहावा ना त्या पद्धतीचा या खेळपट्टीला ओंकार चिपकून राहिल्यासारखा बघायला हा चेंडू चांगल्या पद्धतीचा होता जवळजवळ नाका तोंडा जवळून जाणारा चेंडू एक वेगळा सुगंध हा देणारा बॉल पाहिला आपण इट्स परफ्युम डिलिव्हरी अप्रतिम कामगिरी पाहायला माहितीये मोहम्मद कमबॅक करतोय पुनरअर्पण अर्पण या मॅच मध्ये करण्याचा विचार त्यानं केलाय जरूर पण तो विचार सार्थ ठरला जाईल का हे सुद्धा आहे मोहम्मद चेंडूचा विचार केला तर एक चेंडूचा खेळ बाकी शेवटचा आणि अंतिम बॉल हा सुद्धा हा ट्रॅकर बॉल होता ताकदीचा वापर करायचा होता फलंदाजी करत असताना समीरला पण ती ताकद आपण जर पाहिली ना तर वापरत असताना थोडा तो कमी पडला टीमची धावसंख्या एकोणचाळीस जावा बारा चेंडू मैदानाच्या आतमध्ये सतरा धावीची गरज आहे सतरा आकडा म्हंटल की एबीडील आणि रिषभ पंत यांची सुद्धा आठवण होते आणि ज्याला रायगडाचा रिषभ पंत हे नाव ज्याला पडलं ना तो खेळाडू आपण पाहतोय ओंकार हरपाल मैदानाच्या आतमध्ये आग उकणारी खे एकटा नडताना एकटा फिरताना खेळपट्टीवरती पाहायला मिळेल चला कोणती टीम मीटिंग नको विनंती असेल कोणताही वेळ खर्च करू नका ही कळकळीची विनंती गोलंदाजी करणाऱ्या संघाला आणि पुन्हा एकदा विनंती करतोय मायबाप प्रेक्षक वर्ग जे ज्या वेळेला आपण म्हणतो ना की खेळाडूला खेळण्यापेक्षा आमच्या प्रेक्षकांना जास्त कळतं त्यासाठी मी विनंती एकच करेल की आपल्याला सर्व काही कळतं पण एकच कळत नाही की गाडी कुठे पार्क करायची म्हणून सांगतोय आपण ज्या वेळेला येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांना त्रास होणार नाही अशा जागी गाडी पार्क करा ही कळकळीची विनंती जेणेकरून येणाऱ्या मोठ्या ज्या गाड्या आहेत त्या सुखरूपरित्या जातील आणि सुखरूपरित्या आपल्याला सुद्धा या स्पर्धेचा आनंद घेता येईल आणि महत्वाचं म्हणजे आपल्या गाडीला कोणाचाही धक्का लागणार नाही अशा गाडी अशा जागी गाडी आपली पार्क करा कारण की जेवढ जीव आपण आपल्या जवळच्या माणसाला लावतो तेवढंच आपल्या गाडीला सुद्धा लावतो हे तुम्हाला सुद्धा माहिती आहे बारा चेंडू इंडू ची गरज आहे आठ पूर्णांक पाच च्या सरासरीनं मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करायची आहे चला विनंती असेल स्पीडअप घ्या लगेच फिल्डिंग लावून घ्या चला विनंती करतोय लगेच आपण क्षेत्रक्षण सजवल्यानंतर लगेच मॅचला सुरुवात करतोय जिथे थोडं ना प्रेशर हा आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल कारण की धावा संख्येचा विचार केला ना ज्या वेळेला कमी धावा स्कोर कार्ड वरती असतात ना तेव्हा बॅट्समन वरती सुद्धा प्रेशर थोडासा असतो की येणाऱ्या प्रत्येक बॉलवरती सिंगल डबल ने आपण जिंकू शकतो पण मोठा फटका मारण्याच्या नादामध्ये आपण आउट सुद्धा होऊ शकतो हे जरूर त्यांना सुद्धा माहिती आहे त्या कारणानं इथे बारा चेंडू मध्ये सतरा धावा बनविल्या जातील का बरीच प्रश्न प्रश्नांची उत्तर या बारा चेंडू मागे लपलेली आहेत बॉल फटका फसला चेंडूच्या खाली क्षेत्र आला होता पण तो बॉल त्याच्या आवाक्याच्या बाहेर राहिला नोमसलांड मध्ये धर्तीला दान झाल्यानंतर बॉल एक धाव मिळेल बॅटिंग करणार टीमला काय वर्चस्व राहिलं खऱ्या अर्थानं जो अंदाज आहे ना तो अंदाज आला नव्हता शेतरक्षक आला आणि त्याच कारणानं ते, ते कॅश ड्रॉप होताना पाहायला मिळेल कॅचेस विन द मॅचेस पकडो कॅच जीतो मॅच आणि हे समीकरण तुम्ही आम्ही सर्वांनी अनुभवलं आहे झेल तुमच्या अंगावरती भेटू शकतो तुमच्या टीम वरती भेटू शकतो खोलवर टप्प्याचा बॉल स्टँड अँड डिलिव्हर स्टँड अँड डिस्पॅच एक दूरवरचा लांबच लांब जाणारा समीरचा ब्रँड दाखवणारा षटकार आगमन पुन्हा एकदा आहे या क्रीडा स्पर्धेचे आमचे मार्गदर्शक नानासाहेब जगताप यांचं मुख्य व्यासपीठावर आगमन झालेलं आहे फ्रेंड्स ग्रुपच्या माध्यमातून ही क्रीडा स्पर्धा एक वेगळ्या उंचीवर नेण्यासाठी एक वेगळा प्रयत्न नानासाहेबांच्या माध्यमातून झालेला आहे आणि याच स्पर्धेची भव्य दिव्यता नक्कीच तुम्ही जरूर पाहत आहात चांगल्या पद्धतीची गोलंदाजी आणि आता कमबॅक केलं डॉट बॉल तीन चेंडू मध्ये सात धावा खर्च केल्यात म्हणजे अजूनही दहा धावेची गरज आहे चेंडूचा विचार केला तर नऊ चेंडू आता इथून पुढे बाकी आहेत हा चांगला फटका टाइमिंग प्रॉपर केलं न ताकत ताकद दमखम दाखवणारा समीरच्या पाटमधून दुसरा षटकार बॅटिंग होतीये मग आज ज्या वेळेला हे खेळाडू इथपर्यंत आलेत कशाला एवढा पल्ला गाठलाय ना तर ही खेळी या महानगरी मध्ये आम्हाला करायची आहे पुन्हा 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 हेलिकॉप्टर इथे लँड झाला मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर विजयी षटकार